गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणण्या अगोदर मला सांगायचं आहे की तुम्ही सर्व कसे आहात. आजचा थंबनेल तुम्ही वाचलाच असेल की ती कोण होती मग ही कोण आहे असा थंबनेल आहे. तर तो त्या थंबनेलचं मी उलगडणच तुम्हाला करणार आहे. तर चला तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची लक्ष्मी आणि तुम्ही बघत आहात लक्ष्मीचं खर या चॅनलला. थंबनेल बघून तुम्हाला सुद्धा शॉक लागला असेल की असा का थंबनेल टाकला आहे आणि अशी कसं काय म्हणजे हे सगळं काही लक्ष्मी सांगती आहे. हो, जी थंबनेलमध्ये जी आहे ती मीच आहे दोन्ही साईडला. ॲक्च्युली तो माझा रील्सचा फोटो आहे. मी यासाठी असा थंबनेल बनवला कारण की मला काही कॉमेंट्स येत होत्या की तुमचा थंबनेल असा का आहे, किंवा मग बॅकलेस ब्लाऊजवर, किंवा मग थोडेसे वेगळे पण थोडे कॉमेंट्स आले. त्याचं उत्तर देण्यासाठी मी असा थंबनेल टाकला की थंबनेलमध्ये जी मुलगी बघता आहे, तुम्ही थंबनेलमध्ये जी लेडी आहे ती मीच आहे. बट त्यामध्ये माझं स्टाईल थोडंसं वेगळं आहे आणि तुम्ही जे इथे बघितलं आहे यूट्यूबवर ते थोडंसं वेगळं आहे. कारण इंस्टाग्रामवर माझे 2,62,000 फॉलोअर्स आहेत आणि म्हणजे मी इंस्टाग्रामला भरपूर तिकडे फेमस आहे. आणि मी ॲज अ डान्सर आहे, मी डान्स करते, ॲक्टिंग करते आणि डान्स करते. पुण्याला मला बक्षीसही मिळालं. तर खूप साऱ्या लोकांना असं माहिती नाही आहे पण यूट्यूबला मला खूप सारे असे लोक विचारतात की लक्ष्मी तुझं गाव कुठलं आहे, किंवा तू नाशिकचीच का, मला असं माझ्याबद्दल असं माहिती त्यांना घ्यायची मला विचारतात. तर मी असा विचार केला की काना ह्या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला सांगावं की मी कुठे राहते किंवा काय करते, किंवा एक छोटी तरी माहिती मी द्यावी. असे डिटेलमध्ये माहिती मी एखाद्या व्हिडिओमध्ये देईलच तुम्हाला. बट ह्या व्हिडिओमध्ये मी इतकं सांगू इच्छिते की मी एक डान्सर आहे, मी डान्स करते, मला डान्स माझं पॅशन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की यूट्यूबला मी होते पण यूट्यूबला मी वर्किंग नव्हते जास्त, कारण इंस्टाग्रामवरनं मला वेळ मिळत नव्हता. बट काही कारण असतं असं मला असं वाटलं की माझं यूट्यूबचं एक चॅनल आहे आणि ते मी स्लोली चालवती आहे, त्याच्याकडे लक्ष नाही आहे. मग त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, हे चालवायला पाहिजे. म्हणून मग मी यूट्यूबवर आले आणि यूट्यूबवर आता 1 महिन्यापासून थोडंसं रेग्युलर आहे मी. तर माझी फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झाली आहे जी मी आत्ता टाकली, की मी सकाळी कुठे गेली होती असं एक थंबनेल होता. तर ती व्हिडिओ 4-6K अशी गेली आहे. त्याच्यासाठी थँक्यू सो मच, तुमचं मी खूप आभारी आहे. तर मी असं सांगू इच्छिते की मी महाराष्ट्रात राहते, मी नाशिकची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डान्सर आहे, मला डान्स हे माझं पॅशन आहे. आणि त्यात तुम्ही जो मेकअप वगैरे बघता तो सुद्धा मीच केलेला आहे. साईडला मी काही इथे माझ्या डान्सच्या रील्स शो करणार आहे, तुम्ही बघू शकता. तर मी घरात अशीच असते सिम्पल, म्हणजे भरपूरशा लोकांना विश्वासच झाला नाही की ही मी आहे म्हणून. तर हो, मीच आहे ही. पण मी नॉर्मल घरामध्ये अशीच राहते, सिम्पल राहते. शक्यतो मेकअप पण जास्त करत नाही, काही नाही, रील्सच्या टायमातच मी मेकअप करते. आय होप तुमचे काही प्रश्न सुटले असतील. माझा स्वयंपाक रेडी झाला आहे, ऑलमोस्ट सर्वच माझं रेडी झालं आहे. आणि मी आता तुम्हाला दाखवते की मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे. ऑलमोस्ट दाखवलं आहे पण अजून 1-2 गोष्टी आहेत की त्या बाकी आहेत, मी दाखवते. आणि तुम्ही बघू शकता की फेस, चेहरा सगळा कसा झाला आहे. तर खूपच अवतार खराब होऊन जातो स्वयंपाक बनवताना, तुम्ही बघू शकता खूपच खराब होतो अवतार, केस तर खूपच विस्कटतात. तर ठीक आहे, इट्स ओके. तर मी आज मी जेवण बालाजींच्या आधी करणार आहे. त्याचं कारण असं की माहीत नाही पण असं 2-4 दिवसापासून थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं, विकनेसपणा. आणि मला मंदिरात पण जायचं असताना वेळ होणार आहे, त्यामुळे मी जेवण लवकर करून घेणार आहे मी आणि हर्षद. तर चला, मग आता मी जेवायला वाढते. आणि आत्ता वाजलेत 8, तर मी आता जेवायला वाढते आणि स्वयंपाकात काय बनवलं हे पण तुम्हाला दाखवते. चला तर मग जेवायला बसूया, खूप भूक लागली. माझा जो मागचा व्हिडिओ होता आत्ता रिसेंटली, म्हणजे आत्ता जो लास्ट व्हिडिओ होता तो ह्याच साडीवर होता. त्याचं कारण असं
की एकाच साडीमध्ये मी दोन व्हिडिओ शूट केलेत की तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीनही कळलं पाहिजे त्यासाठी, आणि स्वयंपाकाचा पण एक व्हिडिओ होता तर मी ह्याच साडीमध्ये शूट केला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगायचं आहे. आय होप तुम्हाला माझ्याबद्दलची थोडीशी माहिती मिळाली असेल, मला भरपूर कॉमेंट येत होते. तर इथे मी स्वयंपाक बनवला आहे, स्वयंपाकाबद्दल थोडी माहिती देते. ते बोलता राहून गेलं. मी ते उसळ आणि भाजीचे भरपूर प्रकार केले होते. त्याचं कारण असं की संडे सॅटरडे आला त्यामुळे आम्ही घरात स्वयंपाक कमी करतो, त्याच्यामुळे भाज्या भरपूर उरलेल्या होत्या. तर मी असा विचार केला की थोड्या थोड्याच भाज्या उरल्या होत्या, ते थोड्या थोड्याच भाज्या आपण बनवू आणि मल्टिपल अशी भाजी बनवून आपण जेवण करू. तर मी ती थोडीशी उसळ बनवली आहे, भेंडी बनवली आहे त्यांच्यासाठी. उसळ हर्षूला खायची होती, भोपळा माझ्यासाठी होता आणि भरीत त्यांच्या आणि माझ्यासाठी होतं. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहिली की एक हे होतं, काय म्हणतो आपण, गिलगं असतं ना त्याला ठेचून कच्चंच खाल्लं मी. मला तसंच आवडतं हिरव्या मिरचीमध्ये आणि चपाती भात होता. तर इथे मी व्हॉइस माझा बंद केलेला आहे कारण मला असं वाटलं की ते बोलण्यापेक्षा मी हे तुमच्यासोबत शेअर करावं बोलणं. तर असा माझा सगळा स्वयंपाक होता. तर तुम्ही असं शॉक होऊ नका, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझं इंस्टाग्राम लिंक देणारच आहे, तिथे जायचं आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा माझ्या रील्स एन्जॉय करायच्या आहेत. आय होप तुमचे काही प्रश्न सुटले असतील, अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्याचं उत्तर देण्याचं नक्कीच प्रयत्न करेल. आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग हा आय थिंक व्हिडिओ किंवा ब्लॉग म्हणा साडीवरच असणार आहे. त्याचं कारण असं की साडीवर आणि बॅक ब्लाऊजमध्ये मला फार कॉमेंट येतात. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तोपर्यंत काळजी घ्या.